आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत. भाऊ, काल सभागृहामध्ये एक प्रसंग घडला, त्याच्यानंतर आपल्याला एक शिक्षा देखील सुनावण्यात आलेली आहे. काय नेमका प्रसंग होता, काय घडलं होतं? बघा, सभागृहामध्ये पुरवणी मागण्यावरती चर्चा सुरू होती. अनेक सभासद तर बोलत राहतात. माझी त्यांच्याकडे विनंती इतकीच होती की सभापती महोदया या चेअरवरती नव्हत्या, तालिका सभापती तिथं होते, तेव्हा मी बोलायला उठलो होतो. तर काही मुद्दे मी मांडले होते, काही मुद्दे महत्वाचे जत तालुक्याचे मांडायचे बाकी होते. तिथं दुष्काळाची परिस्थिती आहे, तर सभापती महोदय आल्यानंतर त्यांनी थेट सांगितलं की आता तुम्ही थांबवा आणि दुसऱ्या सदस्याचं नाव घेतलं. मी त्यांना विनंती केली, तुम्ही असं करू नका, मला बोलायला द्या. नंतरचा विषय तर तुमच्या कानावरती आला. आता त्यांचा तो अधिकार आहे, काय करायचं, शिक्षा द्यायचं, काय करायचं, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु मी चुकीचं कुठलंच कृत्य सभागृहामध्ये केलं नव्हतं. पण या संदर्भात असं म्हणलं जात आहे की आपल्याकडून त्या पदाचा अवमान झालेला आहे. अरे नाही नाही, मी पदाला काय म्हटलंय, वेळ द्या म्हणणं हे पदाचा अवमान आहे का? पदाचा अवमान करणं हा माझा हेतू नाही. पदाचा अवमान मी कधीच केलेला नाही आणि तुम्ही सगळं बघू शकता. मी कुठलंही चुकीचं वाक्य माझ्या बोलण्यामध्ये वापरलेलं नाही. ते तुमच्या समोर सगळ्या मीडियाच्या समोर आहे, तुम्ही सगळे पडताळणी करू शकता. तुम्हाला सभागृहामध्ये बोलू न देण्याची शिक्षा देण्यात आलेली आहे. मग तुम्ही सभागृहात जाणार आहात, उपस्थित राहणार आहात? मी आता सभागृहातच चाललोय, मी आलोच त्यासाठी. सभागृहात माझा अधिकार आहे, मी सभागृहात बसेन आज दिवसभर. त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी, माझी भूमिका, माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे, ते मी करत राहील. मग तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही अशा पद्धतीने? काय होतंय, अजून काय त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत, तर काय होतंय बघू. आता त्यांचा निर्णय काय तसाच कायम ठेवतात का त्या निर्णय बदलतात, ते आता आपल्याला थोड्या वेळानं कळल. पण तुम्हाला वाटत नाही तुम्ही चूक केली? नाही नाही, मी काय चूक केली? मी काय वेळ मागणं ही काही चूक आहे का? मी काहीच चूक केली नाही. कारण काही आमदार 20 मिनिटं बोलतात, 30 मिनिटं बोलतात, 40 मिनिटं बोलतात आणि मग काही आमदारांना तुम्ही 5 मिनिटं झाली का बेल वाजवता, हे चुकीचं होतंय ना. काल तुमचं वागणं जशा पद्धतीत होतं त्यामुळे मार्शलला देखील सभागृहात बोलवण्याची वेळ त्यांच्यावरती आली होती. तो त्यांचा विषय आहे, माझं वागणं एकदम बरोबर होतं. आपण बघत आहोत की काल जशा पद्धतीने सभागृहामध्ये जो गोंधळ निर्माण झाला होता तेव्हा ते सगळं घडल्यानंतर सुद्धा पडळकर यांचं असं म्हणणं आहे की माझी कोणतीही चूक नाहीये, मी माझं म्हणणं जे आहे ते सभापतींच्या समोर मांडलेलं आहे. त्याच्यामुळे आज सभापती नेमकं काय निर्णय घेतात, आपला निर्णय बदलतात का, हे पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन राकेश सह, मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.